औरंगजेबाचा सल्लागार समितीमध्ये आबा भटजी होते. गणूजी शिर्केंनी संभाजीराजेंना पकडून दिलं, त्यामुळे औरंगजेबाचा निषेध करताना तेवढाच निषेध करायला हवा असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय. तर प्रकाश आंबेडकर नवा इतिहास लिहित असतात असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना दर्शनाची परवानगी देण्यात आली, मात्र त्यांच्या सोबतच्या 200 व्हीआयपीच्या दर्शनाचा निर्णय मंदिर समितीकडे सोपवण्यात आला. वाखरीतल्या रिंगण सोहळ्यावर पुष्पवृष्टी करायला केसीआर यांना परवानगी नाकारण्यात आली. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बरोबरच्या 300 ते 400 लोकप्रतिनिधींना विठ्ठल रुक्मिणीचं व्हीआयपी दर्शन घेऊ देऊ नका अशी मागणी करणारं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. हिंदू राष्ट्र सेनेनं हे पत्र लिहिलंय. वारकरी 25 ते 30 दिवस चालत येऊन दर्शनाच्या रांगेमध्ये उभे असतात आणि त्यांचा अवमान करू नये असं या पत्रामध्ये म्हटलंय. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. मानवशी झाकणं चोरून सामान्यांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिलेत. तसंच या चोरी प्रकरणात FIR दाखल करण्यास टाळाटाळ करू नका असे निर्देशही हायकोर्टानं मुंबई पोलिसांना दिलेत. मुंबई महापालिका आणि पोलिसांनी समन्वय साधून कारवाई करावी असंही हायकोर्टानं बजावलंय. पुणे दौंड दरम्यान लवकरच लोकल सेवा होणार आहे, सुरू होणार आहे आणि मुंबई विभागाचे 5 EMU रेक पुणे विभागाला आता मिळणार आहेत. याचा फायदा 50,000 प्रवाशांना होणार आहे, मात्र यासाठी आणखी 6 महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सेल्फ बॅगेज ड्रॉप सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे आणि या सर्व्हिसमुळे विमान प्रवाशांना आपला वस्तू जमा करण्यासाठी रांगेत उभा राहावं लागणार नाहीये. विमानतळावर 12 स्वयंचलित आणि 2 हायब्रिड अशा 14 SBD मशीन्स लावण्यात आल्या. लाल मातीतली कुस्ती म्हणजे